बातमी आहे विद्यार्थ्यांसंदर्भात. मुलींचं पदवीपर्यंत शिक्षण मोफत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या संदर्भामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा होईल अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाबाबतची घोषणा केली होती, मात्र त्याबाबत कोणतीही अंमलबजावणी न झाल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान आता अधिवेशनात सरकार अनेक महत्वाची घोषणा करण्याची शक्यता सुद्धा आहे, त्यामुळे अधिवेशनामध्ये सरकार मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत काही घोषणा करणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.